चला या क्वेश्चनला ट्राय करू आपण आता चालतंय दररोज आपण एक असा क्वेश्चन बघत जाऊ जो।, जो की लेटेस्ट मध्ये कोणत्या कोणत्या -कौंदे एक्झामला आलेला असेल ज्याच्यामध्ये आपले कॅल्क्युलेशन पास होईल आपल्याला काहीतरी गोष्ट कळेल ठीक आहे ना दररोज एक क्वेश्चन बघत जाऊ आता बघा यांनी काय सांगितलं कंपन्यांचे नाव दिले टोटल प्रोडक्ट्स दिले त्यांचे प्रत्येक कंपनीचे आणि सदोष डिफेक्टिव्ह प्रोडक्ट्स दिले आता त्यांनी काय सांगितलंय सर्व कंपन्यांनी एकत्रितपणे उत्पादित केलेल्या म्हणजे मॅन्युफॅक्चर केलेल्या उत्पादनाची एकूण संख्या सुद्धा ठीक आहे म्हणजे जे काही डिफेक्टिव्ह प्रोडक्ट हे बघा सदोष प्रोडक्ट जे काही असतील ठीके त्यांचं काढत बसायचं आणि मग त्यांची बेरीज करायची आता मला सांगा ना चोवीसशेच्या तेवीस टक्के अठ्ठावीस पन्नासच्या चोवीस टक्के सत्तावीस पन्नासच्या सव्वीस टक्के अठ्ठावीसशेच्या पंचवीस टक्के आणि सोळाशेच्या सत्तावीस टक्के एवढं काढत बसल्यानंतर तुम्हाला उत्तर भेटलं असत ठीक आहे आता हे टक्के काढणं सोपं आहे का तुम्हाला लय टाईम लागला असतं कॅल्क्युलेशन कर करायला मग आता मी काय म्हणतोय ते तुमच्या बुद्धीला पडतंय का बघा तर हे सगळं जर तुम्ही नीट व्यवस्थित ऑब्झर्व केलं तेवीस चोवीस सव्वीस पंचवीस सत्तावीस सगळं किती टक्क्याच्या आसपास आहे पंचवीस टक्केच्या आसपास जबरदस्त मग मी काय करतो काढून घेतो ना पहिले किती टक्के काढतो पंचवीस टक्के ओव्हरऑल म्हणजे यांची हे टाकून द्या हे अठ्ठावीसशे आणि हे नव्वद होतं सहा कमी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सोळा दहा हजार दहा हजार आणि हे बारा हजार चारशे याच्या पंचवीस टक्के काढायचे वन बाय फोर चार एक चार चार त्रिक बारा नंतर चार एक चार म्हणजे एकतीसशे आलं का पण आता एकतीसशे <coughs> मध्ये काहीतरी कमी काहीतरी जास्त होणार काहीतरी कमी काहीतरी जास्त काय तुम्हाला सांगा हे तेवीस टक्के आपल्याला पंचवीस टक्के पाहिजे किती टक्के कमी दोन दोन टक्के मायनस करा लागेल चोवीस चोवीसशेच्या दोन टक्के चोवीसशेच्या एक टक्का किती चोवीस दोन टक्के किती होणार अठ्ठेचाळीस मायनस कमी म्हणजे मायनस हे चोवीस टक्के मायनस किती टक्के कमी हो पंचवीस टक्क्याला एक एक टक्का कमी आहे म्हणजे मला सांगा याच्या एक टक्के किती येणार रे अठ्ठावीस पॉईंट पाच अरे येणार का अठ्ठावीस पॉईंट पाच तुम्हाला एक टक्के दोन टक्के चार टक्के काढायला शिकवलंय मायनस का बर घेतलं कमी आहे आता सव्वीस टक्के प्लस आहे एक टक्के जास्त आहे म्हणजे प्लस लिहिणार सत्तावीस पन्नासच्या सत्तावीस पॉईंट किती येणार पाच आणि नंतर पंचवीस टक्के इथं काही कमी जास्त आहे का नाही इथं सोडून द्या मग सत्तावीस टक्के किती टक्क्यांनी जास्त आहे दोन सोळा सोड़ा, सोळा सोळा जुने किती रे बत्तीस म्हणजे जास्त आहे म्हणून प्लस केलं बत्तीस आता मला सांगा हे मायनस प्लस आहे तर अठ्ठावीस पॉईंट पाच मधून सत्तावीस पॉईंट पाच गेले तर किती उरणार एक आणि कसा एक रे मायनस प्लस बत्तीस आणि हे मायनस अठ्ठेचाळीस बत्तीस मधून एक गेला तर किती उरणार आहे एकतीस कसा एकतीस प्लस आणि हे मायनस अठ्ठेचाळीस मायनस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस मधून एकतीस गेले तर किती उरत रे सतरा कसे सतरा मायनस सतरा मग सतरा मायनस करा याच्यातून सतरा जर मायनस केले तर ते येणार एकतीस त्र्याऐंशी खतम हे सॉरी एकतीस नाही दहातून सात गेले तीन चाला एक दहातून दोन गेले आठ चाला एक ती एकतीस मधून <laughs> एक गेला तीस त्र्याऐंशी आया कळलं का कॅल्क्युलेशन कळले का कसे केले अप्रॉक्सिमेट कसं केले कळलं कर, का ते ठीक आहे ना तुम्ही जर त्याला खेळत बसले असतात जास्त टाइम लागला असता ठीक आहे दररोज तुम्हाला एक बुद्धीला ताण देत जो असं ठीक आहे ना यांनी कळतं की पेपरला गेल्यावर कसं केलं पाहिजे ठीक आहे चालतंय चालेल ठीक <coughs> बाकी जे काही असेल ते नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करू गुड डे